अरे बापरे, बघा बघा मित्रांनो किती आहे कोलीम हे. बघा मी तुम्हाला हातावरती घेऊन दाखवतो. हा बघा मित्रांनो, तुम्ही बघताय जिवंत कोलीम. कोलीम पकडून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एवढा कोलीम पकडलेला आहे. अरे वा, तर मित्रांनो आता वडे झालेले आहेत तुम्ही बघू शकता. अरे वा, मस्त आले. आणि मी आता खरंच मला राहू नाही वाटत, म्हणून मी थोडे खाऊन दाखवतो तुम्हाला. खरंच एक नंबर. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल खाडीमधला जिवंत कोलीम. खाडीमधला जिवंत कोलीम कशाप्रकारे पकडला जातो, खाडीमधला कोलीम पकडण्यासाठी आपल्याजवळ काय काय साहित्य हवेत, हे सर्व तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. मित्रांनो, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, कारण व्हिडिओच्या शेवटी आयोनी दाखवली खाडीमधल्या जिवंत कोलमाची एक रेसिपी. काय चवदार रेसिपी बनली मित्रांनो, व्हिडिओला पूर्ण बघा. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि ही व्हिडिओ पाहत असणार, तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर ऑलरेडी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर मित्रांनो, आता आपण खाडीमध्ये आलो आहे, तुम्ही बघू शकताय. आणि इथे आयो आता तयारी करते कोलीम पकडायची. तर आयो, हा काय आपल्याला इथे बोलतात याला? झिला. हे बघा मित्रांनो, याला आम्ही झिला बोलतो. अशा प्रकारे बांधला जातोय हा झिला. लुगऱ्यानी बांधलेला आहे ना हे. आणि तुमच्या इकडे असे जे कोलीम पकडायला असतात त्याला काय म्हणतात, नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर आता बघूया आयो कशी उतरून म्हणजे कोलीम पकडते ते बघूया आपण. हाय. हे बघा मित्रांनो, एकदम छोटा छोटा बारीक असं दिसत असेल तुम्हाला जिवंत कोलीम आहे. आता याला काय करायला लागलं आयो आपल्याला, म्हणजे आयोने ना आता काय केलं माहितीये का, याच्यामध्ये हा झिला घेऊन झिल्याने चेक केला याच्यामध्ये कोलीम आहे की नाही. आता आयो काय करणार आहे माहितीये का, हा जी तलानी दिसते ना, म्हणजे हा एक डबका आहे छोटासा, याला आम्ही पौलचा खड्डा असं म्हणून बोलतो. हे बघा मित्रांनो किती आहे. हे बघा, एकदम बारीक आहे, बारीक कोलीम. तर याला ना आता आयो काय करणार, पूर्ण असं डोंबणार. डोंबणार म्हणजे पूर्ण असं पाणी जो तुम्हाला एकदम शुद्ध पाणी दिसते ना, हा चिखलामध्ये पूर्ण असं खदूल करणार आहे आयो. म्हणजे असं एकदम ब्लॅक ब्लॅक. मग त्याच्याने काय होईल, आयो वरती येईल ना सर्व कोलीम. जेव्हा यो पूर्ण म्हणजे असं खड्डा असं डोंबला ना, का पूर्ण तो कोलीम आहे ना याच्यामध्ये जे खड्ड्यामध्ये, तो पूर्ण असं वरती येईल. मग या झिल्याने आपल्याला मस्तपैकी असं पकडता येईल. आणि मित्रांनो हा खूप मोठा खड्डा आहे, तर आयो काय करते मध्ये एक बांध घालते चिखलाने. आयोला सांगितलं का मी येऊ का, तर आयो बोलते नको म्हणून मी करते म्हणून. ते बघा अशा प्रकारे बांध करणार आहे, म्हणजे इकडचा कोलीम या खड्ड्यामध्ये नाही आला पाहिजे, आणि या खड्ड्यामधला कोलीम तिकडे नाही आला पाहिजे डोंबल्यावरती. पूर्ण डोंबायला लागेल ना आयो खड्डा, डोंबल्यावरती लगेच भेटेल. लगेच भेटेल, ताबडतोब भेटेल मित्रांनो आयो बोलते. तर चला आता तुम्ही कंटिन्यू राहा आणि तुम्ही पण बघा कशी आयो आता कोलीम पकडते ते तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो असा डोंबायचं आहे आपल्याला, फक्त असं हे पायाने हे करायचं आहे, म्हणजे हा पूर्ण जो तुम्हाला शुद्ध क्लिअर पाणी दिसते ना, याला आपण पूर्ण ब्लॅक करायचं आहे अशा प्रकारे. तर मित्रांनो ही जी तुम्ही पाऊल बघताय डोमूल झालेली आहे आणि कोलीम वरती आलेला आहे. तर चला तुम्हाला एकदा दाखवते आहे, एकदा एक असं पकडून दाखवू याच्यामध्ये. झिला मार, आता झिला मारते आयो. आणि बघा मित्रांनो याला कोलीम बोलतात. अरे एक मिनिट, एक मिनिट. अरे वा 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 वा, हे बघा किती कोलीम आलाय. हे बघा जिवंत कोलीम बघताय मित्रांनो तुम्ही, हा जिवंत कोलीम.
अयो भरपूर आला एकदम भारी ट्रॅक आहे बघा एकदम भारी ठीक आहे हे बघा किती पटकन आला फक्त आयोनी फक्त थोडासा फक्त फिरवला झिला आणि बघा किती आलाय मस्त हे बघा कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला आता वरती आलेला दिसतोय की नाही पण झिल्यामध्ये बघा तुम्ही किती किती देर आली कोलिम बघा अरे वा मस्त अरे बापरे बघा बघा मित्रांनो किती आहे कोलिम हे बघा मी तुम्हाला हातावरती घेऊन दाखवतो हा बघा मित्रांनो तुम्ही बघताय जिवंत कोलिम याला चव जास्त लागते चव जास्त लागते का या खारा आणि वेलेलं पाणी तर मित्रांनो इथं आयो आता कोलिम पकडते तुम्ही बघू शकता म्हणजे आयो इथे आता कोलिम पकडते तोपर्यंत मी काय करतो तिथे तुम्हाला एक पाऊल दिसते ना तिथे जाऊन एक असा एक बांध घालतो आणि जसं तुम्हाला पद्धत मी सांगितली म्हणजे बांध घालून झाल्यावरती फक्त डोंबायला लागतो थोडा तसं डोंबून घेतो म्हणजे आयोला थोडंसं म्हणजे हेल्प होईल तोपर्यंत आयो इथे हे पकडते आणि मग जाऊन मी तिथे आता खड्डा बनवतो आणि मस्तपैकी डोंबून घेतो म्हणजे आयो काय करणार डायरेक्टली इथून निघून तिथं कोलिम पकडायला सुरुवात करणार तर मित्रांनो अशा प्रकारे मी आता एक बांध घातलेला आहे मध्ये आणि त्या साईडला एक खड्डा झाला आणि या साईडला एक खड्डा आता तिथे आयव कोलिम पकडते तर कोलिम पकडतेपर्यंत मी हा खड्डा डोंबून घेते म्हणजे आयवचा तिथून कोलिम पकडून झाल्यावरती डायरेक्टली इथे येणार कोलिम पकडायला तर मित्रांनो या खड्ड्यामधला कोलिम पकडून झालेला आहे आणि बघूया आयोनी किती पकडलाय आता कोलिम हे बघा अशा प्रकारे पकडतात आणि आयो दाखव जरा कोलिम किती पकडलाय या खड्ड्यामधला तर याला झिला बोलतात या झिल्याच्या सहाय्याने आपण कोलिम पकडतो अरे बापरे बघा अरे वा एकदम बारीक कोलिम एकदम जिवंत कोलिम मित्रांनो मस्त भेटला या खड्ड्यामध्ये मोठा होता ने हे बघा मित्रांनो इथे भरपूर असा कोलिम आलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये पण मी जो हा बांध केला हा चुकीचा केला म्हणून आयो त्याला आता नीट करते माती येते अच्छा अच्छा म्हणजे ते झिल्यामध्ये माती नाही आली पाहिजे म्हणून एकदम क्लिअर करायचा का तो खड्डा आता थोडा थांबायला लागेल ना आता तू पूर्ण खदूल केला ना पाणी म्हणजे आता थोडा थांबायला लागेल म्हणजे तो कोलिम जो आहे ना तो वरती येईल आणि माती आहे ना ती सगळी खाली बसेल म्हणजे जेव्हा नितुल पाणी होईल ना तो सर्व म्हणजे वर असं म्हणजे कोलिम दिसले बघा तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल मला तर वाटतं कॅमेरामध्ये एकदा तुम्ही क्लिअर बघा हा बघा हा कोलिम आहे सर्व कुठल्या टायमिंगला भेटेल थंडीच्याच टायमिंगला कोलिम भेटते थंडीने गरमाचे भेटते गरमीचे उदाहरण या भांग पाहिजे भांग पाहिजे का तर मित्रांनो भांग पाहिजे आणि गरमीच्या वेळीस पण भेटते आणि थंडीच्या वेळी पण भेटते कोलिम आणि मग डबकामध्ये जो कोलिम असते असे म्हणजे आता आपण खड्ड्यामध्ये पकडलाय तो कसा वळखायचा कोलिम कसा वळखायचा आहेत आहेत तर अशा प्रकारे कोलिम हा पण ते कॅमेरामध्ये आहे दिसत नसेल बघा बघा असा दिसला का समजायचं का याच्यामध्ये कोलिम आहे का तर मित्रांनो या दुसऱ्या खड्ड्यामधला पण कोलिम पकडून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आयु दाखव जरा या बघा दुसऱ्या खड्ड्यामध्ये एवढा कोलिम भेटलेला आहे अरे वा मस्त भेटला ना तर मित्रांनो आता तिसऱ्या खड्ड्याला सुद्धा आपण बांध असा प्रकारे लावलेला आहे आणि आता आयु खदूल करते तर हा या आता तिसऱ्या खड्ड्यामध्ये आपण कोलिम बघूया किती मिळते
आणि या तिसऱ्या खड्ड्यामधून कोलीम पकडून झाले होते, डायरेक्ट आपण घरी जाऊ. मित्रांनो, हा पण खड्डा आता डोंबून झालेला आहे आणि आता शेवटी आता आईने स्टार्ट केलेला आहे कोलीम पकडायला. तुम्ही बघू शकताय, हे बघा एकदम बारीक कोलीम आहे, मस्त. मस्त आलंय ना. तर मित्रांनो, आता तिसऱ्या खड्ड्यामधनं पण आपण कोलीम पकडलेलं आहे आणि आता आई थोडासा कोलीम साफ करून घेते, म्हणजे त्याच्यातला चिखल वगैरे असं काढून घेते. बघू शकता एवढा कोलीम पकडलेला आहे. अरे वा, मस्त. तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये आता आपलं मस्तपैकी रेसिपीसुद्धा होईल. आणि याच्यामध्ये काय काय आहे तू बनवणार आता? वड्या बनवणार आणि रेसिपी बनवणार ना, सुका कोलीम. तर चला, तुम्ही पण आता कंटिन्यू राहा. तुम्ही बघू शकता, हा तुम्ही बघताय मित्रांनो, जिवंत कोलीम, जिवंत खाडीमधून ताजा ताजा पकडलेला. तर मित्रांनो, आता आम्ही घरी आलोत आणि तुम्ही बघू शकता आयो आता इथे रेसिपीची तयारी करते. आणि तुम्ही इथं बघताय चूल पण पेटवली आयोनी. आणि चुलीवरती ही जी तुम्ही बघताय ना, हे खापरीचा प्रकार आहे. खापरी नाही, ही भीन आहे, मातीचीच आहे, खापरीसारखीच नाही या. आणि मित्रांनो, कंटिन्यू राहा, कारण आत्ता तुम्हाला आम्ही रेसिपी दाखवणार, म्हणजे माझ्या आयो तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे खाडीमधला जिवंत कोलमाची रेसिपी. एकदम सिम्पल आहे आगरी पद्धतीमध्ये. तर कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा. मित्रांनो, रेसिपीसाठी आयो आता लसूण टेस्टे आणि इथे कांदा घेतला आहे आणि कांद्याच्या पाकल्या आहेत कापून वगैरे घेतलेले आहे आणि इथे मिरची आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे. आणि हा आपण खाडीमधून आणलेला कोलीम आहे आणि इकडे मीठ आहे, हा ऑइल आहे, तेल आहे रेसिपीसाठी. आणि इथे तुम्ही बघताय हलद आणि ह्या आगरी पद्धतीचा मसाला. याच्यावर सगळा मसाला तसा टाकलेला आहे, लसूण बिसून टाकलेला आहे, हळद बिलद. तर मित्रांनो, आता आयो म्हणते अशी का, हे जे तुम्ही कोलीम बघताय ना, याच्यामध्ये सर्व तुम्हाला मसाले दाखवलेत, हळद वगैरे जे जे लागलेत आपल्याला, कोथिंबीर वगैरे सर्व मिक्स केलेत. आणि आता आयो याची काय बनवणार? वड्या. तर हे बघा अशा प्रकारे. तर मित्रांनो, आता चुलीवरती भीन आहे ना, भीनवरती तुम्ही बघताय कोलमाच्या वड्या. आणि मित्रांनो, खरं सांगू तुम्हाला, सुगंध एवढा भारी येतोय ना खरंच या वड्या बघून ना. तेल टाकते का? हां, तेल टाक. खरंच या वड्या बघून ना लहानपणाची आठवण आली. खरंच एक नंबर सुगंध एवढा भारी येतोय ना, खरंच खायला पण अप्रतिम लागतील. खरंच आहे, मस्त वाटतात, एकदम सुगंध जबरदस्त वाटतंय. त्या बघा काय बोलताय याच्यामध्ये काय? अच्छा अच्छा. आणि तव्यावरती बनवतो ते करपतन का? तर मित्रांनो, आयो काय म्हणते, जेव्हा आपण या भीमवरती बनवू ना आपण याच्यावरती, तर याच्यावरती कसं म्हणजे ते किती म्हणजे आग असली ना तरी असे म्हणजे करपणार नाही वड्या. आणि जेव्हा आपण तव्यावरती वगैरे बनवू ना तर त्याच्यामध्ये कसे करपून जातात ना या.
तर मित्रांनो आता वडे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. अरे वा मस्त आलेत. आणि मी आता खरंच मला राहू नाही वाटत म्हणून मी थोडे खाऊन दाखवतो तुम्हाला. खरंच एक नंबर आणि टेस्टी पण आहे जबरदस्त. आणि मी एकदम फ्रेश घेतलेलं आहे ना, पण त्याच्यामुळे एक नंबर लागतोय अप्रतिम. म्हणजे आज जेवायला फुल मजा येणार आहे. तर मित्रांनो तुम्ही बघताय आता आयवनी राहिलेला कोलीम पूर्ण मसालेमध्ये कांद्यामध्ये मिक्स करून पुन्हा मिरची कोथिंबीर हळद मसाला आणखीन मीठ सर्व टाकून आता याच्यामध्ये फ्राय करते. आणि भीनमध्ये टाकल्यावरती कोलीम सारखा असंच करत राहायला लागतो का? अप्रतिम काय सुगंध येते जबरदस्त. खरंच ही रेसिपी बघून ना आयवची मला ना माझ्या लहानपणाची आठवण आली. लहानपणी पण अशीच आयू बनवून द्यायची आम्हाला खायला. मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आयवणी भाकरी आणि कोलमाची वडी आणि कोलीम फ्राय तुम्हाला असं नीट क्लिअर दाखवतो. हे बघा एक नंबर सुगंध तर एक नंबर झाला आहे. आयवणी पण घेतलेलं आहे. आयव आपली पहिल्यांदा आपल्याला दाखवणार आहे खाऊन. तर आई जर खाऊन दाखव जरा कसं झालंय. जुन्यांची पद्धत मस्त आलंय. कसं वाटतं खायला? चांगलं वाटतंय. तर मित्रांनो आयवने तर सुरुवात केली आणि आयवला सुद्धा विचारला. आयवने सांगितलं एकदम जुन्यांसारखं म्हणजे जुन्यांची लोक बनवायची म्हणजे आयव जशी पहिले बनवायची ना तसंच झाले म्हणते. चालेल खरंच एकदम ताजा खाडीमधून ताजा ताजा पकडून आणलं ना आयव. आणि तुम्ही तर बघितलं सुद्धा. आणि ताजा कोलीम खायला एवढा भारी लागतो ना खरंच एक नंबर. तर चला आता आईवनी खाऊन दाखवलं आपल्याला. आता मी खाऊन दाखवतो एकदा हा आपला कोलीम. एकदा उचलून तुम्हाला दाखवतो असं क्लिअर दिसेल कारण घरामध्ये लाईट नाही तेवढी. आणि ही भाकरी आणि हा कोलीम फ्राय हे बघा. एक नंबर एक नंबर. तेल मसाला ऑइल सगळं एकदम म्हणजे पद्धतशीर ना या एक नंबर. हा बघा खरंच लहानपणी ना आयो अशीच सेम बनवून द्यावाची खापरी वगैरे खतरनाक एक नंबर. आणि हे बघा वडी किती मस्त झाली बा. सही एकदम चवदार ना एक नंबर चव लागते. पाणी मिळेल असते ना म्हणून चवदार लागते. त्याच्या चोरबे होतात खरंच मस्त एक नंबर. सही. तर चला मित्रांनो आता मी आणि आयव जेवून घेतो. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. माझ्या आयवची रेसिपी आम्ही खाडीमध्ये आयव आणि मी खाडीमध्ये गेलो. आयवने आपल्याला कोलीम पकडून दाखवलं खाडीमधला ताजा ताजा. आणि मग नंतर घरी आल्यावरती त्याची रेसिपी बनवली वड्या बनवल्या फ्राय बनवला.
तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी. आय होप तुम्हाला माझी आजची ही व्हिडिओ आवडली असेल. आवडली असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.